फिफ्टी डझन हा शब्द भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यांनी 12 डर्टी डझन नावाची एक सिरीज चालवली होती भ्रष्टाचाराची. आज ते डर्टी डझन जे तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवलेले आहेत, ते डर्टी डझनचे सगळे डर्टी डझन ज्याचा आरोप मी नाही केलेला, भारतीय जनता पक्षाने केलेला आहे त्या नेत्यांवर, ते नेते आज जे सरकार आज महाराष्ट्रात आहे, ज्याचे नेते अमित शहा जी आहेत, त्या सरकारमध्ये मंत्री आहेत, त्याच्यामुळे नक्की भ्रष्टाचारी कोण किंवा काय हे अमित शहाजींनी देशाला सांगावं. आणि ज्यांच्या ज्यांच्यावर अमित शहाजींनी आजपर्यंत भ्रष्टाचार याचे आरोप केले, त्यातले 90% लोक आज भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री तरी आहेत किंवा पदाधिकारी आहेत. आता आधी आमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेले अशोक चव्हाणचे तुम्ही जर फ्रेम बघितली तर त्या फ्रेममध्ये अमित शहांच्या मागे कोण बसलं होतं? अशोक चव्हाणजी. आणि अशोक चव्हाणजींच्या वर किती भ्रष्टाचार आरोप ह्याच भारतीय जनता पक्षाने केले. डर्टी डझनची लिस्ट काढा आणि अशी किती नेते मी तुम्हाला महाराष्ट्रातले सांगू ज्यांच्यावर देवेंद्रजींनी, देवेंद्रजींचीच लाईन होती ना, चक्की पिसिंग माझी नव्हती देवेंद्रजींची होती. त्याच्यामुळे सगळा जो डेटा काढून तुम्हीच टॅली करा.